नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी मेड इझी आपल्या युट्यूब चॅनेलवर मी अर्जुन शेलार आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसंच संयुक्त गट ब गट क पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने आपण महत्वाचे करंट अफेअर्स चालू घडामोडी डिस्कस करत आहोत. हे डिस्कशन घेत असताना आपल्या ज्या पी डी एफ नोट्स आहेत, करंट अफेअर्सच्या ज्या नोट्स आहेत, त्यातील नोट्स क्रमांक 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 पी डी एफ नोट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत, त्यावरती चर्चा केलेली आहे. त्यावरचे सर्व जे लेक्चर्स आहेत ते आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपण उपलब्ध केलेले आहेत. बघा, आजच्या लेक्चरपासून आपण पी डी एफ क्रमांक 5 डिस्कशनला घेऊयात. त्यानंतर 6, 7 आणि 8 अशा आपण पुढच्या काही पी डी एफ आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पी डी एफ क्रमांक 5 डिस्कशनला घेऊयात, त्यावरती चर्चा सुरू करूयात. पहा मित्रांनो, लेक्चर्सला सुरुवात करण्यापूर्वी पहा, आपण जर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण लेक्चर्सला लगेच. बघा, पी डी एफ क्रमांक 5 मध्ये पहिल्याच पेजवरती आपल्याला दिसेल, बघा, सलीमुल हक नावाचे व्यक्ती आहेत, हे चर्चेमध्ये आहेत. सलीमुल हक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर बघा, सलीमुल हक हे प्रोफेसर आहेत, क्लायमेट चेंज एक्सपर्ट आहेत, क्लायमेट चेंज वातावरण बदलाशी संबंधित ते तज्ज्ञ व्यक्ती आहेत, क्लायमेट चेंज एक्सपर्ट आहेत, लक्षात राहू द्या. ठीक आहे, वातावरण बदलाशी संबंधित त्यांचा खूप जास्त अभ्यास आहेत. प्रोफेसर सलीमुल हक बघा, एका संस्थेचे ते डायरेक्टर आहेत. ती संस्था आहेत इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट, ह्या संस्थेचे ते कोण आहेत, डायरेक्टर आहेत. बघा, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे की सलीमुल हक हे व्यक्ती कोणत्या देशाचे आहेत. ठीक आहे, चालेल, पुढे पाहूयात. बघा, आपण सर्वांना माहिती आहे नुकताच क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला 2023 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप झाला, आपण सर्वांना माहिती आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल तर्फे जो क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येतो तो 2023 मध्ये झाला. आता वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावरती आहे. आतापर्यंत जेवढे क्रिकेट वर्ल्ड कप झाले, बरोबर, वन डे इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड कप असेल, ओडीआय वर्ल्ड कप, त्यामध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावरती आहे. 73 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर बघा, आपला इंडिया आहे, भारताने 59 सामने वर्ल्ड कप मध्ये जिंकलेले आहेत, हे लक्षात राहू द्या. बघा, न्यूझीलंडला आपण पाठीमागे टाकलेले आहे भारताने सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत. 1 नंबरला ऑस्ट्रेलिया 73 सामने, 2 नंबरला भारत 59 सामने. ठीक आहे, पुढे आपण पाहूयात. बघा, सुलतान जोहर कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. सुलतान ऑफ जोहर कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर द्यायचं की हॉकी ह्या खेळाशी संबंधित आहे, एवढं लक्षात राहू द्या. पुढे आपण पाहणारच आहोत की नुकताच झालेला सुलतान ऑफ जोहर कप मध्ये विनर कोण ठरलेला आहे. ठीक आहे, तुर्तास एवढंच लक्षात ठेवायचं, सुलतान ऑफ जोहर कप हा हॉकी खेळाशी संबंधित आहे. पण आता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिरोशिमा AI प्रोसेस हा काय प्रकार आहे. आता हिरोशिमा हे ठिकाण आपण सर्वांना माहिती आहे, जपान या देशामध्ये. ठीक आहे, आता हिरोशिमा AI प्रोसेस असं नाव दिलेलं आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे काहीतरी हा प्रकार. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित हिरोशिमा AI प्रोसेस आहे. बघा, AI शी संबंधित, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित जे तंत्रज्ञान आहे त्याचं रेग्युलेशन्स असेल, त्या संबंधीचे काही नॉर्म्स असतील, बरोबर, त्याचं मॅनेजमेंट असेल, ह्या संबंधीची हिरोशिमा AI प्रोसेस आहे, हे लक्षात राहू द्या. हे रिलेटेड टू G7 कंट्रीज ज्या आहेत, म्हणजे ज्या डेव्हलप नेशन आहेत, इंडस्ट्रीयल नेशन आहेत, 7 देश, त्या देशांचा हा समूह आहे G7. G7 देशांशी संबंधित हा हिरोशिमा AI प्रोसेस आहे, एवढं लक्षात राहू द्या. G7 देशांशी संबंधित हिरोशिमा AI प्रोसेस आहे. ठीक आहे, आता बघा, अंटार्क्टिका रिजन आपण सर्वांना माहिती असेल, दक्षिण ध्रुवाच्या आसपासचा प्रदेश अंटार्क्टिका रिजन म्हणून ओळखला जातो, आपण सर्वांना माहिती आहे. तर पहिल्यांदाच ह्या रिजनमध्ये, ह्या प्रदेशामध्ये एक आजाराचा एक विषाणू सापडलेला आहे अंटार्क्टिका रिजन मध्ये. आता आपण सर्वांना माहित असेल अंटार्क्टिका रिजन मध्ये मानवी वसाहत नाहीये आणि तिथे आपल्याला एक डिसीज सापडलेला आहे, एका आजाराचा विषाणू आपल्याला सापडलेला आहे. तो कोणता असा प्रश्न जर विचारला तर एव्हियन फ्लू असं त्याचं उत्तर राहील. एव्हियन फ्लू हे आपल्याला लक्षात ठेवायचे. एव्हियन फ्लू हा जो डिसीज आहे त्याचा विषाणू कुठे सापडलेला आहे तर अंटार्क्टिका रिजन मध्ये पहिल्यांदाच एखाद्या आजाराचा तिथे आपल्याला आढळण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. बघा, जाक्सा आपण सर्वांना माहिती असेल, जपानची जी स्पेस एजन्सी आहे, जपानच्या स्पेस एजन्सीला आपण काय म्हणतो, जाक्सा म्हणतो. ठीक आहे, जशी की भारताची इस्रो आहे, अमेरिकेची नासा आहे,
तशी जपानची काय आहे, जाक्सा आहे, लक्षात राहू द्या, जपान स्पेस एजन्सी, हे आपण सर्वांना माहीत असेल. ठीक आहे, आता बघा, जपान स्पेस एजन्सी मार्फत एक यशस्वीरित्या काय प्रकार झालेला आहे, सक्सेसेड इन कल्टिवेटिंग एम्ब्रॉइज ऑफ माऊस. माऊस म्हणजे उंदीर, आपण सर्वांना माहिती आहे. उंदराचा जो एम्ब्रॉइज आहे तो सक्सेसफुली कल्टिवेट केलेला आहे कुठे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये, म्हणजे थोडक्यात स्पेसमध्ये पहिल्यांदाच उंदराचा काय केलेला आहे, एम्ब्रॉइज कल्टिवेट करण्यात जपानच्या शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे. जपान स्पेस एजन्सीच्या जाक्साच्या संशोधकांना यश आलेलं आहे. उत्तर काय राहील, उंदीर, माऊस, एवढं लक्षात राहू द्या. पुढे पाहूयात बघा, नॅशनल आयकॉन फॉर वोटर अवेअरनेस, मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठीचा राष्ट्रीय आयकॉन म्हणून नेमणूक कोणाची केलेली आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगामार्फत. भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आपण सर्वांना माहिती आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत. खालीलपैकी कोणाची वोटर अवेअरनेस साठी नॅशनल आयकॉन म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, तर अभिनेता राजकुमार राव आपण सर्वांना माहीत असेल. राजकुमार रावचा प्रसिद्ध चित्रपट आपण सर्वांना माहीत असेल, न्यूटन. राजकुमार रावची नेमणूक काय करण्यात आलेली आहे, नॅशनल आयकॉन फॉर वोटर अवेअरनेस पदी करण्यात आलेली आहे. एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, महेंद्रसिंग धोनी कोणाला माहीत नाही असं होणार नाही, सर्वांना महेंद्रसिंग धोनी परिचित आहे, बरोबर. तर महेंद्रसिंग धोनीची ब्रँड अँबेसेडर पदी नेमणूक करण्यात आलेली आहे, कोणत्या संस्थेच्या, तर स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI चे ब्रँड अँबेसेडर कोण, तर महेंद्रसिंग धोनी, हे लक्षात ठेवायचं. आले लक्षात, सोपा उत्तर आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आपण सर्वांना माहिती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँड अँबेसेडर पदी महेंद्रसिंग धोनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढे आपण पाहूयात बघा, इंडियाज फर्स्ट एव्हर लॅव्हेंडर फार्म. आता लॅव्हेंडर कुठं आढळतात आपण सर्वांना माहिती आहे, जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लॅव्हेंडर फार्म सुरू केलेला आहे. भारताचं पहिलंच आहे, फर्स्ट एव्हर लॅव्हेंडर फार्म आहे कुठे, जम्मू काश्मीरमध्ये, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, आता नॅशनल युनिटी डे कधी असतो, राष्ट्रीय एकात्मता दिवस, आपण सर्वांना माहिती आहे, 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबरला कोणाची जयंती आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे, बरोबर. संस्थानिकांचा म्हणजे भारताच्या एकीकरणामध्ये जवाहरलाल नेहरू, सॉरी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा खूप मोलाचा वाटा आहे, आपण सर्वांना इतिहासामध्ये आपण वाचतो. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर आपण सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय एकात्मता दिवस, नॅशनल युनिटी डे म्हणून सेलिब्रेट केली जाते. आता बघा, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला ह्याच दिवशी, 31 ऑक्टोबर 2023 रोजी, माय भारत नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. काय, माय भारत. आता माय भारत मधला माय आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, ही चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे एका लेक्चरमध्ये. माय भारतचा लॉन्ग फॉर्म काय, यम फॉर मेरा, वाय फॉर युवा, बरोबर, मेरा युवा भारत. माय भारत म्हणजे काय, मेरा युवा भारत म्हणजे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की माय भारत हा प्लॅटफॉर्म कोणाशी संबंधित आहे, तर युथ डेव्हलपमेंट संबंधित आहे, युवकांच्या विकासाशी संबंधित आहे, बरोबर. ह्या पोर्टलचं उद्घाटन कोणी केलं, तर नरेंद्र मोदी यांनी केलं, एवढं लक्षात राहू द्या. माय भारत, मेरा युवा भारत कधी सुरुवात झाली, कधी लॉन्च केलं, तर 31 ऑक्टोबर 2023 रोजी. ठीक आहे, आता आपण सर्वांना माहिती असेल, भारताला 1947 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला 1947 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. त्याच संबंधी एक व्हिजन इंडिया @2047 एक व्हिजन डॉक्युमेंट कोणी, किंवा हा प्लॅन कोणी तयार केलेला आहे, अर्थातच भारतात प्लॅनिंग म्हटलं तर नीती आयोग आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, नीती आयोगाने, नीती आयोगामार्फत व्हिजन इंडिया @2047 हा प्लॅन डेव्हलप करण्यात आलेला आहे. बघा, एक इनोव्हेशन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे भारत आणि स्वित्झर्लंडच्या सहकार्यातून, किंवा भारत आणि स्वित्झर्लंडने मिळून इनोव्हेशन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, एवढं लक्षात राहू द्या. आता बघा, बंगळुरूमध्ये एक संवाद आयोजित करण्यात आला होता, त्याचं नाव आहे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स इनोव्हेशन डायलॉग, कुठे, बंगळुरूमध्ये. मग तिथेच हे सहकार्य करण्यात आलं इंडिया आणि स्वित्झर्लंडचं, त्यामार्फत इनोव्हेशन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे इंडिया आणि स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे, बघा, IQAir नावाची संस्था आहे, इंडेक्स ऑफ क्वालिटी एअर, बरोबर, म्हणजे हवेची गुणवत्ता, हवा गुणवत्ता निर्देशांक, आपण सर्वांना माहिती, एअर क्वालिटी इंडेक्स आपण मेजर करतो, हवा गुणवत्ता निर्देशांक, पर्यावरणाचा आपण याचा अभ्यास करतो,
बरोबर. आता मोस्ट पॉल्युटेड कंट्रीज इन द वर्ल्ड म्हणजे जगातील असा कोणता देश आहे की जो सर्वात प्रदूषित आहे, सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये टॉपला बांगलादेश आहे, नंतर पाकिस्तान आहे, आणि मग 3 नंबरला भारत आहे. बघा लक्षात येईल, बांगलादेश आणि पाकिस्तान हा भारताचाच भाग होता पूर्वी, आपण सर्वांना माहिती आहे. म्हणजे ह्या 3 देश जे आहेत की जे एकच लँडफॉर्म आहे एक प्रकारे, किंवा इतिहासात पाहिलं तर एकच लँडफॉर्म होता तो, हे 3 देश काय आहेत प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात जास्त आहेत. बरोबर, मग हवा प्रदूषणाच्या बाबतीत पण म्हणा आणि धार्मिक प्रदूषणाच्या, ठीक आहे आता ती चर्चा नको करायला, ठीक आहे चालेल. आपण पाहूयात हवा प्रदूषणाच्या बाबतीत, सर्वाधिक हवा प्रदूषण बांगलादेशमध्ये, त्यानंतर पाकिस्तानमध्ये, आणि 3 नंबरला भारत आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, मोस्ट पॉल्युटेड कंट्रीज इन द वर्ल्ड अकॉर्डिंग टू IQAR. ठीक आहे, आता टॉप 10 मोस्ट पॉल्युटेड सिटीज म्हणजे देश शहरांचा बाब जर विचार केला तर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या बाबतीत जगातील सर्वाधिक 10 प्रदूषित शहरांपैकी 9 शहरं भारतातलीच आहेत, लक्षात घ्या. आले लक्षात, थोडी काळजी करण्यासारखा प्रकार आहे हा. आपल्याला यावरती नक्कीच भविष्यात उपाययोजना कराव्या लागतील, चांगले मेजर्स आपल्याला यावरती घ्यावे लागतील. ठीक आहे, आता बिहारमधलं बेगुसराय हा मेट्रोपोलियन रिजन जो आहे, बेगुसराय, बिहारमधला बिहारचा बी फॉर बेगुसराय, हे टॉप मध्ये येतं. बरोबर, प्रदूषित शहरांच्या बाबतीत टॉपला कोण आहे, बेगुसराय बिहार, त्यानंतर गुवाहाटी, आणि मग 3 नंबरला दिल्ली आहे, लक्षात राहू द्या. बेगुसराय 1 नंबरला आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूयात. बघा, 2 प्राचीन मंदिरांच्या गुहा सापडल्या आहेत. केव्ज म्हणजे गुहा, आपल्याला माहिती आहे, अशा गुहा की जिथं मंदिर आहेत, प्राचीन मंदिर आहेत, ही कुठं सापडलेली आहेत, डिस्कवर झालेली आहेत, तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात म्हटलं तर बघा, आपण सर्वांना माहीत असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर येतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर हे ठिकाण येतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला जिल्हा जो आहे रत्नागिरी, रत्नागिरीमधला राजापूर या ठिकाणी महाराष्ट्रात 2 प्राचीन मंदिरं किंवा गुहा सापडलेल्या आहेत. बघा पुढे, आता महत्वाचं आहे B-16-13 न्यूक्लिअर बॉम्ब आहे. आता आपण सर्वांना माहीत असेल दुसऱ्या महायुद्धामध्ये वर्ल्ड वॉर 2 मध्ये जागतिक युद्ध क्रमांक 2 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी हे जपान मधली जी शहरं आहे यावरती काय केले होते, अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. आपण सर्वांना माहिती, ऍटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले होते. आता ह्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती ज्यावेळेस जे अणुबॉम्ब टाकले त्यापैकी त्याच्या कितीतरी पटीत जास्त शक्तिशाली न्यूक्लिअर बॉम्ब, ऍटॉमिक बॉम्ब विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे बघा B-16-30. कोणत्या देशाने ते अणुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब तयार केले, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. एवढं लक्षात राहू द्या. B-16-13 हा अणुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेशी संबंधित आहे. आपण मगाशीच पाहिलं की नॅशनल युनिटी डे कधी साजरा करण्यात येतो, 31 ऑक्टोबरमध्ये. 31 ऑक्टोबरला कोणाची जयंती असते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, पुढे पाहूयात. आपण बघा Shenzhou-16 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे, नावावरतून लगेच लक्षात येते आपल्याला. Shenzhou-16 म्हटलं तर चीन हे देशाशी संबंधित हे मिशन आहे. मग Shenzhou-16 अंतर्गत 3 चायनीज ॲस्ट्रॉनॉट, 3 चायनीज अंतराळवीर 5 महिन्यांसाठी अंतराळात पाठवले जाणार आहे ऑर्बिटमध्ये. तिथे ते काहीतरी सायंटिफिक एक्सपेरिमेंट, वैज्ञानिक संशोधन करतील. 5 महिन्यांसाठी 3 चायनीज ॲस्ट्रॉनॉट Shenzhou-16 मिशन अंतर्गत. आता बघा, AI-Safety Summit वरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये, पुन्हा एकदा चर्चा करू. AI-Safety Summitचं आयोजन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा परिषदेचं आयोजन 2023 मध्ये कुठल्या देशात करण्यात आलं होतं, किंवा कोणत्या सरकारमार्फत आयोजन करण्यात आलं होतं, तर युनायटेड किंगडम, लक्षात राहू द्या, ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम सरकारमार्फत 2023च्या AI Summitचं आयोजन UK मध्ये. 2024चं आयोजन साऊथ कोरिया आणि फ्रान्समध्ये करण्यात येणार आहे. 2024मध्ये साऊथ कोरिया आणि नंतर फ्रान्स. 23चं मात्र आपल्याला माहिती आहे UK गव्हर्नमेंट, माहीत पाहिजे. बघा, मैत्री नावाचा सुपर थर्मल प्रोजेक्ट आहे, म्हणजे औष्णिक प्रकल्प आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे, सुपर थर्मल प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे मैत्री. आता मैत्री म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे बांगलादेश देशामधला हा प्रोजेक्ट आहे, जिच्यात भारताचं सहकार्य असणार आहे, कारण बांगलादेश आणि भारताची मैत्री आहे असं आपण लक्षात ठेवूयात.
मैत्री सुपर थर्मल प्रोजेक्ट बांगलादेश देशामध्ये, ठीक आहे. S-400 S-400 हा काय प्रकार आहे? S-400 ही एअर डिफेन्स मिसाईल आहे, लक्षात राहू द्या, एअर डिफेन्स मिसाईल आहे. एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन आहे, S-400 स्क्वाड्रन आहे, एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन. आता भारताने हे कोणाकडनं आयात केलंय म्हणण्यापेक्षा, किंवा आपण इम्पोर्ट केलं किंवा आणलेलं आहे, प्रोक्युअर केलेलं आहे कोणत्या देशाकडनं S-400 असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर राहील रशिया. S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन रशियाकडनं आपण आणलेलं आहे. बघा आता महत्वाचा एक प्रोजेक्ट आहे KMTTP, याचा लॉंग फॉर्म सांगतो मी. KMTTP हा काय प्रकार आहे? तर बघा, K फॉर कलादान, बरोबर, M फॉर मल्टी मॉडल. बघा, K फॉर कलादान, M फॉर मल्टी मॉडल, कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, म्हणजे वाहतुकीशी संबंधित हा प्रकल्प आहे, ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे आपल्या लक्षात येईल. काय नाव आहे त्याचं? कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, KMTTP. आता ह्या प्रोजेक्ट अंतर्गत कोलकाताचा एक सी पोर्ट आहे, कोलकाता इथलं जे सी पोर्ट आहे, बंदर आहे, त्याचं कनेक्शन कशाशी करण्यात येणार आहे? तर बघा, म्यानमार मध्ये राखाईन नावाचं एक स्टेट आहे, राखाईन स्टेट भारताच्याच पूर्वेकडचा एक देश आहे म्यानमार, म्हणजे कोलकात्यातला सी पोर्ट म्यानमार मधला राखाईन स्टेट मधला एक सितवे नावाचा सी पोर्ट आहे. बघा, कोलकाता सी पोर्ट ते सितवे सी पोर्ट म्यानमार, हे दोन ठिकाणांना कनेक्ट करण्याचं काम ह्या प्रोजेक्ट मार्फत करण्यात येणार आहे, कलादान मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, लक्षात राहू द्या. आगरताळा कोणत्या राज्यात आहे आपण सर्वांना माहिती आहे. आगरताळा अखौरा क्रॉस बॉर्डर रेल लिंक प्रोजेक्ट आहे. बघा, क्रॉस बॉर्डर रेल लिंक प्रोजेक्ट म्हटल्यावरती इंडिया आणि बांगलादेश मध्ये येणार आहे तो, बरोबर. आगरताळा त्रिपुरा हे भारतातलं ठिकाण आहे आणि अखौरा बांगलादेश मधलं ठिकाण आहे. आगरताळा अखौरा क्रॉस बॉर्डर रेल लिंक प्रोजेक्ट इंडिया आणि बांगलादेश. बघा, पुढे पाहूयात आपण ग्लोबल सोलर फॅसिलिटी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की सोलर फॅसिलिटी आहे आणि ग्लोबल आहे म्हटल्यावरती ती इंटरनॅशनल सोलर अलायन्सशी संबंधित असणार आहे. आपण सर्वांना माहित असेल भारताच्या पुढाकाराने इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 2015 झाली. सध्या त्याचे 119 देश सदस्य देश आहेत, ठीक आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 2015 स्थापना झाली पॅरिस या ठिकाणी. आपण सर्वांना माहित असेल इंटरनॅशनल सोलर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं भारताच्या पुढाकाराने सुरुवात झाली होती. भारताने पुढाकार घेतला होता इंडियाने इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या स्थापनेमध्ये. आता इंटरनॅशनल सोलर अलायन्स अंतर्गत ग्लोबल सोलर फॅसिलिटी सुरू झालेली आहे, एवढं लक्षात राहू द्या, ठीक आहे. पुढे पाहूयात बघा, रोड ऍक्सिडेंटच्या बाबतीत, रस्ते अपघातांच्या बाबतीत. रस्ते अपघातांचा विचार जर केला तर रस्ते अपघातांच्या माध्यमातून जे मृत्यू होतात, डेथ होतात, त्यामध्ये टॉपला असणारं राज्य कोणतं? तर अर्थातच उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे भारतामध्ये. गृहमंत्रालयाच्या, ठीक आहे, सॉरी, कुठल्या अहवालानुसार, ठीक आहे, अहवालाचं नाव विसरलो मी, पण एवढं लक्षात राहू द्या की रोड ऍक्सिडेंटच्या बाबतीत, रस्ते अपघातांच्या बाबतीत डेथचं प्रमाण सर्वात जास्त, हायेस्ट नंबर ऑफ डेथ्स इन रोड ऍक्सिडेंट राज्य म्हटलं तर उत्तर प्रदेश, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, आता अंटार्क्टिका खंडावरती भारताचे रिसर्च स्टेशन आहेत का? आहेत. संशोधन केंद्र आहेत का? आहेत. आता बघा, एक देश आहे, त्या देशाने आपलं 5वं रिसर्च स्टेशन कुठं सुरू केलंय? अंटार्क्टिकावरती, बरोबर. तर तो देश कोणता आहे? किनलिंग फॅसिलिटीच्या अंतर्गत चीन ह्या देशाने काय केलेलं आहे? 5वं आपलं संशोधन केंद्र अंटार्क्टिकावरती सुरू केलेलं आहे, बरोबर. आता बघा, युनेस्को मार्फत क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क सुरू केलेलं आहे, क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. मग भारतातल्या अशा कोणत्या शहरांचा क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेश झालेला आहे? तर म्युझिक कॅटेगरीमध्ये, बघा लक्षात ठेवायचं, म्युझिक कॅटेगरीमध्ये ग्वाल्हेरचा समावेश झालेला आहे. संगीताचा विचार केला तर मध्य प्रदेशमधलं, मध्य प्रदेशचा यम फॉर म्युझिक, मग मध्य प्रदेशमधलं ग्वाल्हेर हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे.
ठीक आहे, ग्वाल्हेर हे म्युझिक कॅटेगरीमध्ये क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समाविष्ट झालेलं आहे. लिटरेचर कॅटेगरीमध्ये साहित्य प्रकारामध्ये कोझिकोडे शहराचा समावेश झालेला आहे. कोझिकोडे हे शहर केरळ राज्यात आहे, आपण सर्वांना माहीत असेल. पुन्हा एकदा सांगतो, युनेस्कोचं क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे, बघा युनेस्कोचं क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे, एक मिनिट, क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे युनेस्को मार्फत सुरू केलेलं आहे, त्यामध्ये म्युझिक कॅटेगरीमध्ये भारतातल्या ग्वाल्हेरचा समावेश झालेला आहे आणि लिटरेचर कॅटेगरीमध्ये कोझिकोडेचा समावेश झालेला आहे. ठीक आहे, बॅलंडियर प्राईज बेस्ट फुटबॉलरचा अवॉर्ड असतो. बॅलंडियर प्राईज आपण सर्वांना माहिती आहे, फुटबॉलशी संबंधित सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला बॅलंडियर पुरस्कार देण्यात येतो फिफा मार्फत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेमार्फत फिफा मार्फत बॅलंडियर पुरस्कार देण्यात येतो. अर्थातच हा पुरस्कार कोणाला दिलेला आहे, लिओनल मेस्सीला, अर्जेंटिनाचा खेळाडू आपण सर्वांना माहिती आहे लिओनल मेस्सी, हा फुटबॉलपटू आहे, त्याला 8व्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे, रेकॉर्ड ब्रेक बॅलंडियर प्राईज लिओनल मेस्सी, हे लक्षात राहू द्या. बघा महत्वाची न्यूज आहे पुढे, फर्स्ट कंट्री टू स्टरीलाइज अँड व्हॅक्सिनेट इट्स एंटायर स्ट्रे डॉग पॉप्युलेशन, म्हणजे रस्त्यांवरचे जे भटके कुत्री असतात, स्ट्रे डॉग जे असतात, त्या संपूर्ण भटक्या कुत्र्यांचं काय केलेलं आहे, स्टरीलायझेशन केलेलं आहे आणि व्हॅक्सिनेशन केलेलं आहे. कुठल्या देशाने, तर बघा भारताला लागूनच असलेला छोटासा देश आहे तो म्हणजे भूतान. ठीक आहे, भूतान हा देश आपण सर्वांना माहीत असेल, सिक्कीम आणि आसामच्या मध्ये येतो भूतान हा देश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मध्ये भूतान हा छोटासा देश आहे, आपण सर्वांना माहिती आहे. तर भूतान या देशाने काय केलेलं आहे, जे भटके कुत्रे आहेत, स्ट्रे डॉग आहेत, त्या संपूर्ण कुत्र्यांचं काय केलेलं आहे, व्हॅक्सिनेशन आणि स्टरिलायझेशन केलेलं आहे. आणि ही जगातील अशी पहिलीच कंट्री आहे, पहिलाच देश आहे भूतान, की जो संपूर्ण सगळ्या भटक्या कुत्र्यांचं स्टरिलायझेशन आणि व्हॅक्सिनेशन करणारा जगातला एकमेव देश आहे, तो म्हणजे भूतान. गनिमेड नावाचा एक चंद्र आहे, तो कुठल्या ग्रहाचा आहे, कुठल्या ग्रहाचा चंद्र आहे गनिमेड नावाचा, आणि तो सर्वात मोठा चंद्र आहे, बरोबर. तर आपण भूगोलामध्ये अभ्यासला असेलच ज्युपिटर, ज्युपिटरलाच मराठीत आपण काय म्हणतो, गुरु. आता सर्व ग्रहांमध्ये सर्वात आकाराने मोठा असणारा ग्रह कोणता, आकाराने मोठा असणारा सर्वात मोठा ग्रह गुरु आपण सर्वांना माहिती आहे, म्हणजे ज्युपिटर. आणि ह्या ज्युपिटरचा सर्वात मोठा चंद्र कोणता आहे, तर गनिमेड. गनिमेड हा चंद्र गुरु, बघा गुरुच्या गनिमेड लक्षात ठेवा, गुरुचा ग आणि गनिमेडचा ग, गनिमेड गुरु असं लक्षात ठेव. इंडिया आणि US 2+2 डायलॉग किंवा 2+2 मीटिंग, नवी दिल्लीमध्ये. ठीक आहे, इंडिया US 2+2 मीटिंग. पुढे बघा, आता एक महत्वाचं डिक्लेरेशन आहे, ब्लेचले डिक्लेरेशन. बघा ब्लेचले डिक्लेरेशन कशाशी संबंधित आहे, आपण मगाशीच पाहिलं की युनायटेड किंगडम मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सेफ्टी कॉन्फरन्स किंवा सेफ्टी समिट आयोजित करण्यात आली होती, बरोबर. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही धोके असतील त्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी एक समिट आयोजित करण्यात आली होती. कुठल्या सरकारमार्फत, तर युनायटेड किंगडम सरकारमार्फत, हे आपण पाहिलं 2023 मध्ये. 2024 मध्ये AI सेफ्टी समिट कुठं होणार आहे, साऊथ कोरिया आणि फ्रान्समध्ये होणार, हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. AI सेफ्टी समिट, हा सेफ्टी, मग त्याच्याशीच आता AI सेफ्टीशी संबंधित एक डिक्लेरेशन आहे, जे की UK मधल्या ह्या AI सेफ्टी समिटमध्ये स्वीकारण्यात आलं, त्याचं नाव आहे बघा ब्लेचले डिक्लेरेशन, बरोबर. ब्लेचले डिक्लेरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे काय, वर्ल्ड फर्स्ट ॲग्रीमेंट, म्हणजे जगातला हा पहिलाच असा करार आहे, असं पहिलंच ॲग्रीमेंट आहे की जे AI सेफ्टीशी संबंधित आहे. AI सेफ्टीशी संबंधित जगातलं पहिलं ॲग्रीमेंट कुठलं, तर ब्लेचले डिक्लेरेशन. पुढे पाहूयात बघा, आपण मागच्या काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की फॅक्ट चेकिंग युनिट, ज्या फेक न्यूज असतात, खोट्या बातम्या असतात, त्याची सत्यापसत्यता तपासण्यासाठीचं फॅक्ट चेकिंग युनिट, ज्याला आपण इन शॉर्ट FCU असं म्हणूयात, फॅक्ट चेकिंग युनिट, सुरू करणारं पहिलं राज्य केरळ, नंतर कर्नाटक आणि तिसरं राज्य आहे तमिळनाडू. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू लक्षात राहू द्या, फॅक्ट चेकिंग युनिट. बघा वर्ल्ड फूड इंडिया,
नावातच इंडिया आहे, नवी दिल्ली कॅपिटल या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड फूड इंडिया 2023 चं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. पुढे पाहूयात बघा, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन सस्टेनेबल ट्रेड अँड स्टँडर्ड. बघा, एक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आहे, करार आहे थोडक्यात असं म्हणूयात, जो की सस्टेनेबल ट्रेड, शाश्वत व्यापार आणि स्टँडर्डायझेशनशी संबंधित आहे. त्याचंही आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. बघा, कोस्टा सेरेना नावाचं एक क्रूज आहे, क्रूज शिप आहे, इंटरनॅशनल क्रूज लाइनर, बरोबर, एक आंतरराष्ट्रीय क्रूज आहे ही. तिचं नाव आहे कोस्टा सेरेना. कुठल्या देशाशी संबंधित आहे म्हटलं तर इटलीशी संबंधित आहे. बघा, देखो अपना देश कॅम्पेन आहे भारत सरकारमार्फत सुरू केलेलं आहे, देखो अपना देश. मग केरळ मध्ये काय केलेलं आहे, ही क्रूज तिथून रिलीव करण्यात आली, केरळ राज्यातून. इटलीशी संबंधित आहे ही कोस्टा सेरेना नावाची इंटरनॅशनल क्रूज लाइनर, जी की देखो अपना देश कॅम्पेनसाठी वापरण्यात येते. केपलर 385, बरोबर, हे सेवन प्लॅनेट सिस्टीमशी संबंधित आहे, एवढं लक्षात राहू द्या. फक्त जस्ट रीड करायचं आपल्याला, सेवन प्लॅनेट सिस्टीम, सेवन प्लॅनेट सिस्टीमशी संबंधित केपलर 385. बघा, गुनुंग पडांग नावाचा एक अंडरग्राऊंड पिरॅमिड आहे. आता आपण सर्वांना माहितीये कुठला देश पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे, तर इजिप्त पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे, आपण सर्वांना माहितीये. आता असा एक देश आहे, त्या देशाचं नाव आहे इंडोनेशिया, त्या देशाचं नाव आहे इंडोनेशिया, इजिप्त नाही, आता इंडोनेशिया लक्षात ठेवा. तर बघा, इंडोनेशियामध्ये एक अंडरग्राउंड पिरॅमिड आहे, त्याचं नाव आहे गुनुंग पडांग. हा, आता रॅटिफिकेशन ऑफ ग्लोबल न्यूक्लिअर टेस्ट बॅन, बरोबर. आता आपल्याला माहित असेल सीटीबीटी, सीटीबीटी करार माहित असेल, न्यूक्लिअर टेस्ट बॅनशी संबंधित आहे. आता बघा, ग्लोबल न्यूक्लिअर टेस्ट बॅनला जे रॅटिफिकेशन दिलं होतं रशियाने, आता ते काढून घेण्यात आले, रिओप केलेले आहे पुणे रशियाने. बघा, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्लीचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं, तर भारतात करण्यात आलं होतं. बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे साऊथ ईस्ट एशिया, बरोबर, दक्षिण पूर्व आशियाचे रिजनल डायरेक्टर कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे सैमा वाजेद. तर सैमा वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या आहेत, लक्षात राहू द्या, शेख हसीना यांच्या कन्या सैमा वाजेद. पुन्हा एकदा सांगतो, बांगलादेशच्या शेख हसीना पंतप्रधान आपण सर्वांना माहित असेल, शेख हसीना यांच्या कन्या, त्यांचं नाव आहे सैमा वाजेद, त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या, जागतिक आरोग्य संघटनेच्या रिजनल डायरेक्टर आहेत. कुठल्या रिजनच्या, तर साऊथ ईस्ट एशिया. हंगर प्रोजेक्ट भारतामार्फत सुरू केलेला आहे, बरोबर, हंगर प्रोजेक्ट भारतामार्फत सुरू केलेला आहे, बरोबर. एका देशाने याला सहकार्य केलेलं आहे, तो म्हणजे एक स्कॅन्डिनेवियन कंट्री आहे, नॉर्वे. नॉर्वेने फंडिंग केलेलं आहे ह्या प्रोजेक्टला, हंगर प्रोजेक्टला, टू प्रमोट फूड सिक्युरिटी इन इंडिया, अन्न सुरक्षा, भारतातील अन्न सुरक्षेशी संबंधित हंगर प्रोजेक्ट आहे. त्याला कोणी फंडिंग केलंय, तर नॉर्वेने केलंय. बघा, ग्लोबल रिस्पॉन्सिव्ह टुरिझम अवॉर्ड 2023, अर्थातच हा अवॉर्ड केरळ राज्याला मिळालेला आहे, लक्षात ठेवा, ग्लोबल रिस्पॉन्सिव्ह टुरिझम अवॉर्ड आहे, केरळ राज्याला मिळालाय भारतातला ग्लोबल रिस्पॉन्सिव्ह टुरिझम अवॉर्ड. बघा, बिझनेस लाईन्स, बिझनेस लाईन नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या मार्फत चेंज मेकर ऑफ द इयर अवॉर्ड दिला जातो. तो कोणाला दिलेला आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला, बरोबर, भारतीय रिझर्व्ह बँकेला बिझनेस लाईन्स चेंज मेकर ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे, बरोबर. पुढे पाहूयात आपण, बघा, एरो मिसाईल डिफेन्स सिस्टीम, एरो मिसाईल डिफेन्स सिस्टीम इस्रायल देशाशी संबंधित आहे. बघा, पुढे महत्वाचं आहे, बघा, चायनाज बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, BRI इन शॉर्ट असं आपण म्हणतो त्याला, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कोणाचा आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चायनाचा आहे, आपण सर्वांना माहिती आहे, जो नेहमी चर्चेत असतो. आता एक आशियाई देश आहे, त्यांनी त्यातून एक्झिट घेतलेली आहे, त्या देशाचं नाव आहे बघा फिलिपाईन्स. फिलिपाईन्स हा देश आपण सर्वांना माहित असेल, बरोबर, इंडोनेशियाच्या उत्तरेकडे पाहिलं किंवा बोर्नियो मलेशियाच्या उत्तरेकडे
उत्तर पूर्वेकडे पाहिलं तर फिलिपाईन्स देश आहे, किंवा तैवानच्या दक्षिणेकडे फिलिपाईन्स नावाचा देश आहे, नकाशावरती पाहिल्यावरती आपल्या लक्षात येईल. हा फिलिपाईन्स देशाने काय केलेलं आहे, चायनाच्या BRI मधून एक्झिट घेतलेली आहे, बाहेर पडलाय तो BRI मधून. आपण मगाशीच पाहिलं होतं सुलतान ऑफ जोहर कप हॉकी खेळाशी संबंधित आहे, 2023 चा विनर कोण आहे, जर्मनी. बरोबर, आता बघा एक महत्वाचं, आपण सर्वांना माहित असेल CIC, CIC चा लॉंग फॉर्म पहिल्यांदा सांगतो, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. बरोबर, मुख्य माहिती आयुक्त. आपण सर्वांना माहित असेल RTI ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अंतर्गत राष्ट्रीय माहिती आयोग किंवा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची स्थापना केलेली आहे. आणि मग त्याचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत, मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर राहील बघा, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आहे हिरालाल समरिया. नुकतीच त्यांची नेमणूक केलेली आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून, मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नेमणूक केलेली आहे. बरोबर, आपण पाहिलं होतं मागच्या काही लेक्चरमध्ये की आय आय टी मद्रासने आपला ग्लोबल कॅम्पस सुरू केलेला आहे. आफ्रिका खंडातला देश आहे टांझानिया. टांझानिया देशाचाच भाग असलेला एक झांझीवार नावाचा द्वीप समूह आहे, ठीक आहे, टांझानिया. बरोबर, हिंदी महासागरातच येतो झांझीवार नावाचा द्वीप समूह, तिथे आय आय टी मद्रासने आपला पहिला ग्लोबल कॅम्पस सुरू केलेला आहे. बरोबर, बेटी बचाओ बेटी पढाओ हे जी इनिशिएटिव्ह आहे किंवा हा जो उपक्रम आहे किंवा ही जी योजना, याला सहकार्य किंवा प्रोत्साहन कोणत्या TV चॅनेलने सपोर्ट केलेला आहे. एक TV चॅनेल आहे, त्याचं नाव आहे कलर्स चॅनेल, आपण सर्वांना परिचित असेल, कलर्स वाहिनी, ठीक आहे, COLORS कलर्स वाहिनी, आपल्याला चॅनेल माहिती आहे, आपल्याला कलर्स चॅनेलने बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेला सहकार्य केलेलं आहे. बरोबर, पुढे पाहूयात बघा आपण, एज्युकेशन अँड स्किल काउन्सिल मीटिंग. बरोबर, बघा ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची एज्युकेशन आणि स्किल काउन्सिल आहे AIESC, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया एज्युकेशन आणि स्किल काउन्सिल, ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या दरम्यान ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती. चालेल, पुढे पाहूयात बघा, आपण मागच्याच काही लेक्चरमध्ये पाहिलं होतं की 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा भारताचा, कुठं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहिलं होतं, गोव्याला आयोजन करण्यात आलं होतं. 54व्या इफ्फीचं आयोजन गोव्यामध्ये करण्यात आलं होतं, आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. बघा, पुढे महत्वाची न्यूज आहे, फर्स्ट एव्हर AI पॉवर्ड सोल्युशन फॉर ऑटोमेटेड ॲग्रिकल्चर न्यूज अनालिसिस. कृषी क्षेत्राशी संबंधित ज्या न्यूज आहेत त्याचं अनालिसिस करण्याचं काम, जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मग त्या उपक्रमाचं नाव काय आहे बघा, कृषी 24/7 असं त्या उपक्रमाचं नाव आहे. ह्या उपक्रमांतर्गत AI आधारित काय करण्यात येणार आहे, ऍग्री रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्याचं अनालिसिस करण्यात येणार आहे, तो चॅनेल म्हणजे कृषी 24/7. बरोबर, आता पॅकेज व्हीट फ्लोअर आटा किंवा गव्हाचं पीठ असं आपण म्हणूयात, गव्हाचं पीठ व्हीट फ्लोअर, भारत सरकारमार्फत सबसिडाइज रेटमध्ये, बरोबर, अनुदानित किमतीमध्ये गव्हाचं पीठ विकण्यात येणार आहे, पॅकिंग स्वरूपात असणार आहे ते. मग कोणता ब्रँड येतो तर भारत आटा असं त्या ब्रँडचं नाव आहे, भारत आटा, लक्षात राहू द्या भारत आटा. नासाचं क्युरियोसिटी रोवर जे आहे, जसं की भारताचा प्रज्ञान रोवर चांद्रयान 3 माध्यमातून चंद्राचा अभ्यास करणार आहे, प्रज्ञान रोवर चंद्राचा अभ्यास करणार आहे, आपण सर्वांना माहिती आहे. तसंच नासाचं एक क्युरियोसिटी रोवर आहे मार्स, म्हणजेच मंगळ नावाचा जो ग्रह आहे त्याचा अभ्यास करणार आहे किंवा करत आहे, क्युरियोसिटी रोवर नासाचं आहे. आता बघा एक महत्वाची न्यूज आहे, टाइम्ड आउट क्रिकेटमध्ये टाइम्ड आउट नावाची कन्सेप्ट आहे. एका पर्टिक्युलर टाइम लिमिटमध्ये जर खेळाडू मैदानावरती आला नाही तर त्याला टाइम आउट म्हणून बाद करण्यात येतं, म्हणजे टाइम आउट देण्यात येतो, घोषित करण्यात येतो. असा जगातला पहिलाच क्रिकेटर आहे की ज्याला टाइम आउट ठरवण्यात आलं. नुकतंच चर्चेत होता व्यक्ती अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा, अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेचा खेळाडू आहे ज्याला टाइम आउट म्हणून बाद करण्यात आलं, पहिलाच क्रिकेटर आहे तो.
अँजेलो मेथ्यूज, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट 2023 आयोजन कुठं करण्यात आलं होतं? लंडन या ठिकाणी करण्यात आलं होतं. पुढे बघा, हर्म्स 900 नावाच्या ड्रोन्स आहेत, बरोबर, जे की इस्रायलकडनं भारताने आणलेले आहे. इस्रायल सप्लायज टू इंडिया, काय हर्म्स 900 ड्रोन्स. ठीक आहे, आपण बघा INS इम्फाळ पाहिली होती, आपण पाहिलं होतं की पहिलीच युद्ध नौका की जिला एका शहराचं नाव देण्यात आलेलं आहे, मणिपूरची राजधानी, मणिपूर ह्या राज्याची राजधानी इम्फाळ, INS इम्फाळ पहिलीच युद्ध नौका आहे की जिला एका शहराचं नाव देण्यात आलेलं आहे, INS इम्फाळ. आता INS सुरत आहे, ती आता काय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तिचा अजून विकसन चालू आहे सध्या, ती काय अजून वापरात आलेली नाही आहे INS सुरत. हा, INS इम्फाळ मात्र लॉन्च झालेली आहे, अशी पहिलीच युद्ध नौका की जिला एका शहराचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर न येत्या एका शहराचं नाव असलेली INS सुरत, ती आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ती गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे. आपण पाहिलं होतं की INS इम्फाळ सुद्धा काय एक डिस्ट्रॉयर आहे, विनाशिका आहे, आता अशीच एक विनाशिका आहे, गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, क्षेपणास्त्र विनाशिका, तिचं नाव आहे INS सुरत, जिचं सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. बघा, सोयाबीन ऑइलचं सप्लाय केलेलं आहे भारताला कोणत्या देशाने, तर ब्राझीलने. ठीक आहे, ब्राझीलने सोयाबीन ऑइल सप्लाय केलेलं आहे इंडियाला, बरोबर. बघा, हॅनले आणि मेराक ऑब्झर्वेटरीज, ऑब्झर्वेटरीज म्हणजे ज्याला आपण मराठीत वेधशाळा म्हणतो, त्या वेधशाळांचं नाव आहे हॅनले आणि मेराक. कोणत्या ठिकाणी आहे भारतामधल्या, भारतातलं लडाख हे केंद्रशासित प्रदेश आपण सर्वांना माहिती आहे, लडाख मध्ये हॅनले आणि मेराक ऑब्झर्वेटरीज आहेत, एवढं लक्षात राहू द्या. बघा, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत तेजस, आपण सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी नुकतेच तेजस या म्हणजे लढाऊ विमानं जी आहेत हलकी तेजस प्रकाराची, याचं मॅन्युफॅक्चरिंग हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड मार्फत, HAL हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड मार्फत करण्यात आलेलं आहे तेजसचं मॅन्युफॅक्चरिंग. पुसा 400 हा काय प्रकार आहे, चर्चेत आहे पुसा 400. मागच्या काही लेक्चरमध्ये माझ्या मते किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण एक क्वेश्चन टाकला होता की पुसा 400 वरती बंदी आलेली आहे, ही काय आहे, ही एक भाताची प्रजाती आहे, बरोबर, एक बियाणं आहे भाताचं, तांदळाचं, त्याचं नाव आहे पुसा 400. पंजाब राज्याने त्याच्या लागवडीवरती बंदी आणण्याचा विचार केलेला आहे 2024 पासून पंजाब राज्याने. का, तर पुसा 400 खूप जास्त पाणी लागतं, आणि आपण सर्वांना माहीत असेल पंजाब हरियाणासारख्या राज्यांमध्ये भूजल पातळी फार कमी होत चाललेली आहे. पंजाब राज्याने विचार केलाय की पुसा 44 ही काय क्रॉप व्हरायटी आहे, कुठले, तर राईस, पॅडी, पॅडी क्रॉप व्हरायटी आहे. बघा, ऑलिम्पस लार्ज लँग्वेज मॉडेल आहे. बघा, आपण सौदी अरेबियाचं एक लार्ज लँग्वेज मॉडेल पाहिलं होतं जैस नावाचं, आपल्याला आठवत असेल एका लेक्चरमध्ये आपण जैस वरती चर्चा केलेली आहे सौदी अरेबियाचं. आता बघा, अमेझॉन मार्फत ऑलिम्पस नावाचं लार्ज लँग्वेज मॉडेल सुरू केलेलं आहे. कोणामार्फत? अमेझॉन मार्फत. हा, आता महत्वाची न्यूज आहे बघा, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जगातला पहिलाच असा एक रोबोट आहे की जो CEO म्हणून कार्य करणार आहे, जगातला पहिलाच, वर्ल्ड फर्स्ट रोबोट आहे, एक रोबोट आहे तो ऍज अ CEO म्हणून कार्य करणार आहे, बरोबर, तर त्याचं नाव आहे मिका. काय नाव आहे? मिका असं नाव आहे त्याचं. मग तो डिक्टेडर नावाची एक कंपनी आहे, डिक्टेडोर नावाची एक कंपनी आहे, स्पिरिटचा ब्रँड आहे, स्पिरिट मॅन्युफॅक्चर करतं ते डिक्टेडोर. कोलंबिया हा देश आपण सर्वांना माहिती असेल, दक्षिण अमेरिका खंडातला कोलंबिया नावाचा देश आहे, दक्षिण अमेरिका खंडातला कोलंबिया देश आहे, तिथली एक कंपनी आहे डिक्टेडोर नावाची, स्पिरिट ब्रँड आहे, एक ब्रँड आहे स्पिरिटचा ब्रँड आहे तो डिक्टेडोर. त्या कंपनीच्या CEO पदी म्हणून एक पहिल्यांदाच जगात एक रोबोट म्हणून कार्य करणार आहे, त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं मिका, बरोबर. आता बघा, शासकीय नोकऱ्यांमध्ये 50%-65% आरक्षण नेणारं कोणतं राज्य आहे? तर बिहार. आपण सर्वांना माहिती, नुकतंच बिहारने विधेयक पास केलं, SC ST असेल, OBC असतील, सर्वांचं मिळून आरक्षण 50%-65% गेलेलं आहे राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये.
आणि ईडब्ल्यूएस चा आरक्षण प्लस 10% जे केंद्र शासनामार्फत दिलं जातं आपल्याला माहिती आहे, किंवा राज्याचं पण 10% ईडब्ल्यूएस आरक्षण असतं, असं 75% आरक्षण बिहारमध्ये गेलेलं आहे. हा नॉर्मल रिझर्वेशन म्हणलं तर 50%-65%. आपल्याला माहिती आहे आरक्षणाची मर्यादा 50%-50% असते, परंतु बिहारमध्ये ती 65% गेलेली आहे. आता एक महत्वाची कन्व्हेन्शन आहे बघा, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आहे बरोबर, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन मिलेट्स. आपल्या सर्वांना माहित असेल युनायटेड नेशन्स मार्फत 2023 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून जाहीर केलेलं. मिलेट्स म्हणजे काय? तृणधान्य, भरडधान्य, तृणधान्य. ठीक आहे, भरडधान्य तृणधान्यांचं वर्ष, आंतरराष्ट्रीय वर्ष 2023. बाजरी वगैरे सारखे, बाजरी ज्वारी सारखी जी धान्य असतात तृणधान्य, त्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष, मिलेट्स आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 युनायटेड नेशन मार्फत सेलिब्रेट करण्यात आलं. मग त्याच अनुषंगाने बघा, एक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन मिलेट्स वरती आयोजित करण्यात आलं होतं. तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या ठिकाणी, तर भारतातलं भुवनेश्वर हे ठिकाण आपल्या सर्वांना माहिती आहे. भुवनेश्वर येथे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन मिलेट्स आयोजित करण्यात आलं होतं. त्याची थीम होती मिलेट्स अँशियंट ग्रेन्स फॉर मॉडर्न चॅलेंजेस. आत्ता आधुनिक काळातली जी काही चॅलेंजेस आहेत त्यासाठी हे अँशियंट ग्रेन्स आहेत, म्हणजेच कोणते? मिलेट्स. ही थीम आहे, लक्षात ठेवा, ह्या कन्व्हेन्शनची भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती बरोबर. अर्बन लोकल बॉडीज मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अर्बन लोकल बॉडीज मध्ये स्त्रियांना 33% रिझर्वेशन देण्याचं बिल नुकतंच कोणत्या राज्याने मंजूर केलं? तर नॉर्थ ईस्ट स्टेट आहे नागालँड, लक्षात राहा. नागालँडमध्ये 33% वुमन रिझर्वेशन अर्बन लोकल बॉडीज मध्ये देण्यात आलेलं आहे. बघा, फर्स्ट एक्सपोर्ट पॉलिसी बाय एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसी, हा निर्यात प्रोत्साहन धोरण. बघा, महाराष्ट्र राज्याने आपलं पहिल्यांदाच काय केलेलं आहे? निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलेलं आहे, ज्याचा 2027-28 पासून अंमल होईल किंवा तोपर्यंत अंमलात येईल हे धोरण 27-28 पर्यंत. या अंतर्गत, ह्या धोरणाअंतर्गत काय करण्यात येणार आहे? जिल्हा पातळीवरती काय करण्यात येणार आहे? एक्सपोर्ट सेंटर, निर्यात केंद्र स्थापन करण्यात येणार आहे जिल्हा पातळीवरती. जिल्हा पातळीवरती निर्यात केंद्र स्थापन करायची, निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं हे धोरण आहे महाराष्ट्र शासनामार्फत पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेलं आहे. चालेल, थांबूयात मित्रांनो आपण या ठिकाणी, उर्वरित भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात.